अष्टविनायक डेवलपर्स की ओर से प्लॉट धारकों के साथ करोड़ों की धोखाधड़ी करने का आरोप प्लॉट धारकों ने किया है। खुद का एक घर हो ये सभी को लगता है, अपने परिवार के सिर पर खुद का छप्पर हो इसलिए रात दिन खून पसीना एक कर इंसान पैसा कमाता है और एक छोटा सा घर लेकर सपना सजाना शुरू कर देता है, मगर जब ये सपना टूटता है तो बहुत दुख होता है। ऐसा ही घर बनाने का एक सपना विदर्भ के 37 लोगों का टूटा है। शहर के छत्रपति चौक स्थित अष्टविनायक डेवलपर्स के संचालक दिलीप जायसवाल और अजय जायसवाल, इन्होंने हिंगना तालुका स्थित ताकल घाट में इन 37 लोगों को प्लॉट देकर धोखाधड़ी की है। ऐसा आरोप पीड़ित लोगों ने किया है। संचालकों ने एक कार्यक्रम में ताकल घाट जाहिरात की। जाहिरात देख विदर्भ के 37 लोगों ने वहां जगह खरीदी, लोगों से 10,000 रुपए टोकन लिया, मगर जगह डेवलप ना होने से ग्राहकों ने डेवलप करने की मांग की तो उन्होंने कहा कि पूरा पैसा भरो नहीं तो आपके 10,000 रुपए भी नहीं मिलेंगे। लोगों ने पैसे भरे मगर पीड़ित लोगों का कहना है कि अभी तक उस जगह पर कुछ भी डेवलप नहीं हुआ है। इतना ही नहीं, पीड़ित रमेश तालिवार ने भी बताया कि इन प्लॉट पर संचालक ने 2 करोड़ का लोन लिया है और रजिस्ट्री हमारे नाम पर होने से अलाहाबाद बैंक की नोटिस हमें आ रही है। पीड़ित लोगों का कहना है कि 8 दिन में हमारी समस्या का हल नहीं निकला तो हम हड़ताल करेंगे। पीड़ित लोगों ने गली से दिल्ली तक सभी को गुहार लगाई है मगर अभी तक कुछ भी नहीं हुआ है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट। आपला सर्वांचं मी स्वागत करू इच्छितो। मी रमेश तालेवार आहे, चंद्रपूरला राहतो। मी अष्टविनायक डेव्हलपर्स मधून त्यांचे टाकलघाट येथील 2 प्लॉट खरेदी केले होते, तर ते प्लॉट त्यांनी काहीच विकास केलेले नाही आहे। 5-6 वर्षापासून आम्ही सारखे त्यांना विनंती करीत आहोत, कुठलंच त्यांनी विकास कामी केली नाही, जंगल सारखा पडून आहे। आणि या संबंधात कलेक्टर, SDO आणि तहसीलदार यांना आम्ही खूप काही कंप्लेंट्स केलेले आहे, तरी पण त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही। आणि याच्यात एक अत्यंत सिरियस मॅटर असा आहे की त्यांनी जे प्लॉट आम्हाला विक्री केले ते प्लॉट त्यांनी इलाहाबाद बँकेकडे गहाण ठेवलेले आहे। म्हणजे ही बाब आम्हाला कशी कळली, इलाहाबाद बँकेकडून आम्हाला नोटीस आला की तुम्ही जे प्लॉट खरेदी केले आहे ते आमच्याकडे 2009 म्हणजे मॉर्गेज करून ठेवलेले आहे। तर इतकी मोठी फसवणूक झालेली आहे आमची। आम्ही रेवाला कंप्लेंट केली, आम्ही CBIला कंप्लेंट केली, आम्ही आदरणीय वित्तमंत्री केंद्रीय आपले निर्मला सीतारामनजी त्यांना कंप्लेंट केली आहे। इलाहाबाद बँकेचे जे बॉस आहे, मॅनेजिंग डायरेक्टर कलकत्ता, त्यांना आम्ही कंप्लेंट केलेली आहे। रेवाला कंप्लेंट केलेली आहे, पोलीस स्टेशन हिंगण्याला कंप्लेंट केलेली आहे। आमचे 37 फॅमिलीज याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहे। मी स्वतः एक रिटायर्ड पर्सन आहे, माझ्या मुली स्टडी करून राहिल्या, MBBS करून राहिल्या। समोरची आमची भूमिका अशी आहे की आमची मागणी अशी आहे की या जे आपले इलाहाबाद बँकेचे त्यावेळचे जे अधिकारी होते ते कारणीभूत आहे या सर्वासाठी, कारण त्यांनी लोन दिल्यानंतर समजा त्या प्रॉपर्टी जे अष्टविनायकची जे प्रॉपर्टी आहे जे मॉर्गेज ठेवली त्या प्रॉपर्टीमध्ये वेळीच त्यांनी जर नोंद केली असती या गहाणाची तर आम्ही मग हे घेतले नसते। आणि ते पूर्ण ते मिळून आहेत ते त्याच्यासोबत म्हणजे संगन मत करून यांच्यासोबत अजय जायसवाल, गिरीश जायसवाल, अभिजित सोनी ज्याच्याकडे पायरा पॅटर्नी आहे आणि राजेंद्र गोला, मास्टरजी दो यांचा खर्च धरताय जे आम्हाला त्यांनी फसवणूक केली। या सर्वावर तातडीने CBIने, पोलीस अथॉरिटी आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी। 7 दिवसाच्या आत केंद्र आणि राज्य सरकारने काहीतरी कारवाई करायला पाहिजे, अन्यथा आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग पत्करणार।